बातमी आहे बीड मधून। ऑनलाइन शिक्षणासाठी टॅब न मिळाल्याने बीडच्या एका विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली। ही घटना ताजी असताना टॅब अभावी विद्यार्थ्यांना चक्क शेती काम करावे लागत असल्याची धक्कादायक बाब बीड मध्ये समोर आली। ऑनलाइन शिक्षणाचा कसा बट्ट्याबोळ उडालाय पाहूयात हा खास रिपोर्ट। शाळेत शिकणाऱ्या या मुली, पण सध्या त्यांना शेतात रोजंदारीवर असं राबावं लागतंय। कोरोनामुळे शाळा बंद आहेत, ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी मोबाईल फोन किंवा टॅब नाही। ऑनलाईन शिक्षण घ्यायचं कसं असा प्रश्न त्यांच्या पुढे आहे। त्यात लॉकडाऊनमुळे आई वडिलांचा रोजगारही आता बुडालाय। सध्या हातातोंडाची मारामार सुरू आहे, त्यामुळे शेतात मजुरी करून पोट भरण्याचा आणि रोजंदारीतून मिळालेल्या पैशातून शिक्षणासाठी टॅब खरेदीचा पर्याय त्यांनी निवडलाय। अभ्यासक्रम फोनवर येतो तर आपल्याकडे फोन नाही, कारण की आई वडील ओसतोडीला जातात। आणि आता कसं झाले, हे 2-4 महिन्यात अजून काही सांगता येत नाही, जाता येते का नाही, तर त्यामुळं हे तर शेतात काम करून पैसे हे भेटले ना तर फोन घेता येतो, म्हणजे 10वीचा अभ्यास करता येईल मला। एवढे कोणी रिलेटिव्ह राहत नाहीत आमच्या शेजारी जे की आम्ही त्यांच्याकडून मोबाईल घेऊ शकतो। आता जे काही करायचं ते सेल्फ करावं लागणार आहे, मग त्याच्यामुळे आम्हालाच काहीतरी करणं गरजेचं आहे। या अर्थी आम्ही शेतातून काम करतोय। या प्रत्येक मुलीचं शिकून मोठं होण्याचं स्वप्न आहे, पण शिक्षण व्यवस्थेतल्या गोंधळामुळे ते कसं पूर्ण होणार याची चिंता त्यांना लागली आहे। विचार केल्यानंतर शिक्षणासाठी खर्च भागवायचा कसा, म्हणून हे आम्हाला विचारावं लागले की आम्हाला काम द्या, आम्ही त्या कामाच्या मोबदल्यात त्या पैशाच्या मोबदल्यात शिक्षणाविषयी पुस्तके वह्या खरेदी करून ह्याचा विचार करून मी यांना माझ्या शेतामध्ये कामाला ठेवलं। बीडमधील ऑनलाईन शिक्षणाचा खेळ खंडोबा या निमित्तानं पुढे आलाय। ऑनलाईन शिक्षणामुळे गरीब आणि श्रीमंत अशी दरी आणखी वाढलीय। आज शिक्षणासाठी शेतात राबणाऱ्या या मुलींना मदतीचा हात देण्याची गरज आहे। विष्णू बुर्गेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, बीड।